तोरा मला आता काही नको, मला फक्त माझा मुलगा पाहिजे. मी चुकलो, मला माफ कर. मी चुकलो, सगळं शिकवलं यार त्यांनी मला, बाराखडी एबीसीडी, घड्याळ कसं बघायचं ना ते त्या माणसाने शिकवलंय मला. आता त्यांची वेळ, प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळवता येतो हे त्यांनी शिकल्याशिवाय त्यांना मी जाऊ देणार नाहीये. परी आहे ना ती एक तासात कळवते म्हणाल, त्या आधी आपल्याला काहीतरी ठरवलं पाहिजे. एक तास आहे ना म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिट आहेत ना. हा मग खूप वेळ आहे आपल्याकडे, आपण बाहेर जाऊन करूयात. नाही नाही, आजपर्यंत आपण सगळे निर्णय इथंच घेतले, इथंच थांबून बोलायचं. तुला एखादी संधी मिळाली जे तुझ्या लाईफला, तुझ्या करिअरला फुल चेंज करून टाकेल, म्हणजे तुझं करिअर टोटल सेट करेल, पण त्या संधीसाठी तुला तुझ्या मित्रांना, म्हणजे जे तुझ्या फॅमिली सारखे आहेत एकदम टाईट, त्यांना तुला सोडून जावं लागेल. तर तू ती संधी घेशील का? तुझ्या मित्रांना सोडून जावं लागेल म्हणून ती काय करतेस? कबड्डी खेळते येते. बडबडू नकोस, मला कळत आहे नख कापतेस. कळतंय ना, मग कशाला विचारते? अगं रात्रीचं नख काढणं अशुभ असतं. कोण बोललं? नाव काय तुमचं? संकट मोचन कावळे. हेच संकट आहे वाटत. काय करते हे कावळे मेले? सकाळपासून काव 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 सुरू आहे त्यांचे. धड मला पोती वाचू दिली नाही, पूजा करू दिली नाही. थांब, अगं ठीक आहे ना, राहू दे ना. आणि चांगलंच तर कावळे आहे ना, म्हणजे पाहुणे येणार, म्हणजे लई कस्टमर येणार आज आपल्या इकडे. ते साधे कावळे, हे डोमकावळे. डोमकावळे वाईट असतात. तू पण ना, तुझ्या अंधश्रद्धे पाहिजे प्राण्यांना वाईट ठरवते काय तू? जाऊ दे ना. अरे मुके प्राणी येते, त्यांना कशाला बोलती? निसर्ग आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो. गबसायला सांगतो का? नसन सांगत ना तर मी सांगते. गबस. तू आत्ता बोलते हे म्हणून हॉटेलवरचं असं मोठं संकट चालून येईल ना, तेव्हा कळेल. थांब. हा ठीक आहे, तेव्हा बघू मग आपण. चल तू, चल तू पूजा कर. चल. अरे काय तू? कुरिअर. हाच तुझं भयानक पाहुणा. हो, भयानक कोणाला म्हणताय? माझी आई तर म्हणते मी छान आहे दिसायला. अरे माईचं प्रेम आंधळ असत. नाव काय तुमचं? संकट मोचन कावळे. हेच संकट आहे वाटत. काय काय नाही, द्या द्या संकट, कुरिअर द्या, कुरिअर द्या. मॅडम तुमची सही. याचो? हो. कशाने? पेन बोटाने. झालंय वाटत. ओके थँक्यू. चल ठेव तिकडे, बघू काय. पार्सल खयाली पुलावच्या नावाने आलं, कोणी मागवलं? उघडून बघूया, वस्तूवर न कळन कोणाचं आहे ते. मुक्ता, बॉम्ब वगैरे असेल तर? हे नाही, बॉम्ब नसेल. आपण काय एवढं वाईट जेवण बनवत नाही की कोणी बॉम्ब पाठवलं ना आपल्याला उडवल. आणि तसं पण बॉम्ब कुरिअर ना कसं काही. अगं पण आपल्याला कुठे माहिती होतं तो कुरिअर वाला खर आहे की नाही ते? आणि आपण त्याचा तो आयडी वगैरे पण चेक नाही केला. कमरेला ऐकलं. अरे कंबर इकडे असते. पण देशपांडे काका पिक्चरला का नाही गेले? तू छत्री विसरलीस? छत्री विसरलीस? पाऊस कुठे आहे? जाताना आला तर. पावसाळ्याचे दिवस आहेत, काय करतेस तू? एक मिनिट, तुम्हाला लक्षात होत ना, मग तुम्ही का नाही घेतलीत? बरी आहेस ना तू, ती लेडीज छत्री होती. हा मग काय झालं? मग काय झालं काय? हे काय मिशी आहे ना, मी जेंट्स आहे. जेंट्स लेडीज छत्री कशी काय घेणार? हे बरं आहे तुमचं, मी लेडीज आहे ना. चार चौघात माझा हात धरताना काही वाटत नाही, मग लेडीज छत्री धरायला काय हरकत आहे?
कुठला विषय कुठेही घेऊन जातेस हा, मी फक्त छत्री बद्दल बोलतोय. आता जाताना भिजलो मग तो भगवान काल पावसात भिजला आणि आजारी पडले, चार दिवस येणार नाहीत. आपलं तसं व्हायला नको ना म्हणून म्हणतोय मी. चला कामाला लागूया आपण. भगवान चार दिवस येणार नाही म्हणून नवीन माणूस ठेवला की काय? नाही नाही असं कसं, मला येते चहा कॉफी करता आणि आनंदी ताई पण बनवतात मध्ये मध्ये चहा कॉफी, सर लगेच नवीन माणूस नाही ठेवणार चार दिवसांसाठी. नाही मग काय कायमचं ठेवलं की काय? नाही नाही तर शक्यच नाही, भगवान पप्पा दादांचा खूप खास आहे, त्याच्याबरोबर नाही असं करणार ते. आणि हा माणूस असा पोऱ्या वाटत नाहीये चहा बनवणारा, हा ना असा मोठ्या हॉटेलमध्ये ते असतात ना असे शेफ. हा शेफ शेफ वाटतो. म्हणजे आपला पत्ता कट असं कस? नाही अरे मग काय, म्हणजे आपण इथे शिक्षा भोगायला आलो होतो, तुमची शिक्षा संपली आता तुम्ही जा असं म्हणाले तर. अग त्यांनी नव्हती पाठवली तिकीट. मुलगा तो देशपांडे अक्कांच्या ऑफिस मध्ये कामाला नव्हताच. तिकीट कोणी पाठवली? तिकीट त्या मुलांनीच काढली आणि तो घेऊन आला. पण पिक्चरचा प्लॅन नव्हता, त्याचा प्लॅन होता की घरी कोणी नसताना घर साफ करायचं. आता घर साफ करायचं म्हणजे घराची साफसफाई करायची तसं नाही, घर साफ करायचं म्हणजे चोरी करायची घरामध्ये. मला पण चांगला होता ना मुलगा, म्हणजे चाकू सुरू दाखवलं नाही, तिकीट दिली पिक्चर चांगला असेल मनाने. तसा हा सायरस पण चांगलाच असेल मनाने, सांगते मी तुम्हाला. चोर निघाला तर आता मी हा केक कापतोय. ओके फिश करा नीट. हॅपी बर्थडे सायरस. एक मिनिट थांबा, हा डायलॉग तिकडनं आलेला आहे ना, जरा विचारूया ना नेमकं काय झालं. त्याला चान्स दिला होता की नाही? नाही नाही नाही, रिलेटिव्ह फार अशा बाबतीत जागरूक असतात, कोण आधी सांगितलं. मैं ऐसा कोई काम नहीं करूंगी जिससे आपको तकलीफ होगी, बुरा लगेगा. सच में बुरा तो हमें लग चुका है, तुम्हें माफ करने के बजाय हम भगवान से यही कहेंगे कि आज जिस दुख से हम गुजर रहे हैं कल तुम भी उसी दुख से गुजरो, एक दिन तुमसे भी कोई तुम्हारा बेटा छीन कर ले जाए, तब तुम्हें पता चलेगा कि एक माँ का दिल कैसे छलनी होता है. मी आज जरा बाहेर जाणार. बाहेर म्हणजे कुठ? बाहेर म्हणजे सातारला. सातारला कशाला? काम आहे माझ. कोण कोण जाणार आहे? मी आणि यास्मिन. मग यास्मिन बरोबर नाही जायचं का? तू नीलम काकीला घेऊन जाते. अरे कुठं दिसणार मी त्या आलं आषाढी एकादशी आणि मी इथं अशी पडलेली. पण आता उद्या इथल्या देवळात मी मला जाता येणार नाही. तू इटलाचा दावा कर, तुझ्या भेटीला उद्या इटल येतो का नाही बघ.